तुम्ही कधी विचार केलाय का की आपण चालू कसे शकतो आणि कधी कधी घसरायला का होतं? एकमेकांवर घासले की हात गरम का होतात आणि वस्तूंना घासताना आवाज का निघतो? घसरगुंडीवरून घसरताना गरमी आणि आवाज का होतात? पेन्सिलला टोक काढताना तिचं आवरण का बरं निघतं आणि खोडरबर चुका खोडतं तरी कसा? या सर्वांचं कारण एकच. आज करूया त्याची चर्चा. घर्षण हे उलट्या दिशेने काम करणारं बल आहे. विरोधी बल, फ्रिक्शन, अपोजिंग फोर्स. तांदूळ. आज शिकूया घर्षण बल एका खेळाद्वारे. भांड्यात कच्चे तांदूळ भरले. आधार न देता या दांडीने हे भांड उचलू शकाल का? सगळे म्हणाले नाही. मग आम्ही म्हणालो हो. ही जादू नाही, हे घडलं घर्षणामुळे. आणि ही ट्रिक कुणीही करू शकतं. तर जे झालं ते असं झालं. दांडीला सतत आत बाहेर केल्याने तांदूळ आणि दांडीमध्ये घर्षण झालं. तांदळाने दांडीच्या गतीला विरोध केला दांडीबरोबर. आणि एकमेकांमध्ये झालेल्या घर्षणामुळे तांदळाचे दाणे एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि एकमेकांना घट्ट चिकटले. हे घर्षण एवढं वाढलं की त्यांनी आत बाहेर करणाऱ्या दांडीला थांबवलं आणि त्यामुळे भांड दांडीबरोबर वर उचललं गेलं. ही काठी तांदळाला धरून ठेवते आणि तांदूळ पण काठीला धरून ठेवतात. पकडा पकडी, अडका अडकवी, हेच घर्षण आहे जे गतीला विरोध करतं. जेव्हा एखादी वस्तू हलते चालते त्यावेळी घर्षण बल तिला विरोध करत, तिची गती कमी करत. पण असं का होतं? कुठलीही वस्तू एकदम सपाट आणि गुळगुळीत कधीच नसते. जर आपण एखाद्या शक्तिशाली सूक्ष्मदर्शीमधून बघितलं तर आपल्याला प्रत्येक पृष्ठभागावर असणारे चढ उतार दिसतील जे एकमेकांमध्ये अडकतात आणि अडथळा निर्माण करतात. यामुळेच तयार होतं घर्षण, फ्रिक्शन. घर्षण हे उलट बल आहे, नेहमीच गतीच्या विरुद्ध दिशेनं काम करणारं बल. म्हणूनच तर गतिमान वस्तू थोड्या वेळाने स्वतःच संथ होतात. स्वतःच बघा, गतीची दिशा पिवळ्या रेषेत आणि घर्षण बलाची दिशा लाल रेषेत, दोन्ही एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध. आपण पुढे तर घर्षण मागे खेचतं, आपण खाली तर घर्षण वर खेचतं. बुटांच्या मदतीने विरोधी बल समजून घेऊया. बुटांना दोरी बांधली आहे. गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण कमी होतं, त्यामुळे वस्तू सहजपणे हलतात. आणि जर पृष्ठभाग खडबडीत असेल तर काय होईल? तपासण्यासाठी सँड पेपर चिकटवला. आता यावर बूट ओढला तर उलटाच अनुभव आला. जेवढा खडबडीत पृष्ठभाग तेवढं जास्त घर्षण. घर्षणाचा प्रभाव आपण असाही बघू शकतो. टेबलावरील काचेच्या मदतीने उतरण बनवली आणि चाक असलेली गाडी बनवून त्यावर सोडली. गाडी आधी गुळगुळीत फरशीवर सोडली. बघा किती अंतर कापलं. मग उतरणीच्या पुढे कांबळ अंथरली. यावेळी गाडीने कमी अंतर कापलं.
आपल्या सभोवती घर्षण सगळीकडेच आहे. कोणत्याही वस्तूने हलण्याचा चालण्याचा प्रयत्न केला की लगेच घर्षण बल तिला विरोध करणं सुरू करतं. घर्षण कधी उपयोगी पडतं तर कधी कधी गरम होत आहे. समजलं ना का आणि कशामुळे घर्षण फ्रिक्शन. तर घर्षण पुन्हा एकदा बघूया. संपर्कामुळे तयार होणारं बल म्हणजे घर्षण. ते नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने काम करतं. गतीला विरोध करतं आणि अडथळा निर्माण करतं. यामुळेच तर घासल्यावर उष्णता तयार होते, वस्तूंचा कर्णकर्कश आवाज येतो आणि त्यांची झीज सुद्धा घर्षणामुळेच होते. स्पर्श होता दोन पृष्ठभागांचा, होते सुरू या बलाचे काम, अडवते हे जखडवते हे, उलटी दिशा करते जाम. वस्तू घासून झीजती होई, वेगाचे करी काम तमाम, कधी कोलाहल कधी वाढवी काम, कधी करते हे उत्तम काम. हे आहे घर्षण फ्रिक्शन.